अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराणा प्रताप सिंग यांची जयंती आज डॉक्टर विश्वजीत सिसोदिया यांच्या जामनेर शहरातील डोंगरेजी नगर येथील राहत्या घरी राजपूत समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली। यावेळी महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच उपस्थितांनी महाराणा प्रताप सिंग यांच्या जीवन कार्याविषयीची थोडक्यात माहिती सांगितली। या प्रसंगी माजी सभापती नवल राजपूत, पीएसआय किशोर पाटील, वीके पाटील सर, काँग्रेसचे शंकर राजपूत आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते। मागचं कारण असं की थोडा कोविडचा किंवा त्या आपल्याला माहितीच आहे की थोडासा प्रोटोकॉल पाळूनच, कारण गर्दी न करता आपल्याला कार्यक्रम करायचा, त्या हिशोबानेच आपण छोट्या खाणी कार्यक्रम घेतला आणि आपल्याला मान्यवरांचा सत्कारही करायचा होता, म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा होता। आपल्याला माहिती असेल की आमचे विश्वजीत सिंह सिसोदिया यांनी शिवाजी महाराजांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी PhD प्राप्त केली। सोपं काम नाही, केवळ पुस्तकांमधून माहिती घेणं आणि ती लिहिणं हे एवढंच काम ते या PhD करणाऱ्याचं नसतं, तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी जनतेसमोर किंवा लोकांसमोर मांडणं आणि खरी प्रतिमा, शिवरायांची खरी प्रतिमा आपल्या समोर मांडणं हे काम जवळजवळ 3 वर्ष सातत्याने ज्यांनी संशोधन केलं असे विश्वजीत सिंह यांनी PhD प्राप्त केली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून, आम्हा सर्वांना त्यांचा खूप मोठा अभिमान आहे आणि म्हणून सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान होणं गरजेचं होतं। थोडासा काळ गेला मध्यंतरी, कारण आपण एकत्र येऊ शकलो नाही, पण आज खूप चांगली संधी मिळाली आणि म्हणून आज आपण त्यांचा सत्कार करूया। मी सगळ्यांच्या वतीनं मी विपी पाटील सरांना विनंती करतो की आपण आदरणीय विश्वजीत सिंह यांचा सत्कार सन्मान, आपण PhD प्राप्त केली म्हणून आपण त्यांचा सत्कार सन्मान करा। शिव महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जमलेले समाज बांधव यांना महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। बोलण्यासाठी मला काही असं जास्त येत नाही, पण महाराणा प्रतापांनी जो समाज संघटित केलेला होता, म्हणजे बिन समाज झाला एकत्र आणि जी लढाई लढली त्याप्रमाणे आपण सुद्धा समाज एकत्रित व्हावा आणि आपली एक शक्ती दाखवून द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द। अति सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन आणि आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो।
महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर घेतल्यानंतरच महान कार्य होतात आणि जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही। म्हणून महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त एकत्र येण्यामागचं मुख्य कारण की महापुरुषांनी जो आदर्श समाजासमोर जगासमोर घालून दिला त्या आदर्शाची पुनरावृत्ती कुठेतरी व्हायला पाहिजे। आणि एक विचार असाच माझ्या डोक्यामध्ये 2012 साली आला आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाला डोळ्यासमोर मी माझं कार्य सुरू केलं 2017 ते संपलं, परंतु अजूनही माझं गड किल्ल्यांचा अभ्यास हा कंटिन्यू सुरू आहे। दर उन्हाळ्यामध्ये फक्त 2 वर्ष खाली गेली कोरोनामुळे, दरवर्षी मी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यास हा अविरतपणे करत असतो। PhD संपलं म्हणून सगळं संपलं असं मी कधीच मानलं नाही आणि कधीही हा विचार केला नाही की आपल्याला सिनियर कॉलेजला जायचं म्हणून डिग्री संपादन करायची असाही कधी विचार केला नाही। तर केवळ हा इतिहास आपल्या मनामध्ये रुजला पाहिजे, रक्तामध्ये भिजला पाहिजे, एवढाच डोळ्यासमोर ठेवून तो कार्य मी केलं आणि त्याचा मला प्रचंड मोठा आनंद होतो। आज महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आपण आज सगळे या ठिकाणी उपस्थित आहात। सगळे मतभेद मनभेद विसरून समाज एकत्र कसा येईल एवढंच उद्दिष्ट जरी आपण डोळ्यासमोर ठेवलं तरी महाराणा प्रताप यांची जयंती खऱ्या अर्थानं साजरी झाली असं आपण समजूया। आणि या निमित्तानं मी सर्वांना खूप प्रार्थना करतो। धन्यवाद। हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कोरोना काळ असल्यामुळे आपण अगदी थोडक्यात आणि घरगुती या जयंतीचं आपण आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर जे काही आपण इथं सत्कार केले त्यांचं जे कार्य आहे त्याचा आपण सन्मान यथोचित सन्मान आज छोटे खाणी का होईना आपण तो केला त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि जसं की सरांनी सांगितलं की महाराणा प्रतापांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याचा त्यांनी आपल्यासमोर उल्लेख केला। जसं की महाराणा प्रतापांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक सगळ्या समाजांना सोबत घेऊन छोटे मोठे सगळे समाज सोबत घेऊन एक जी त्यावेळेस चळवळ उभी केली क्रांती उभी केली की माझा देश हा स्वतंत्र राहायला पाहिजे आणि त्या गुलामीत माझ्या देशातला कुठलाही माणूस कुठल्याही समाजाची व्यक्ती ही पराधीन नको, इथली भूमी पराधीन नको आणि एक स्वातंत्र्याची सगळ्यात पहिली चळवळ त्यांनी उभी केली आणि मोगलांशी लढा दिला। आता परिस्थिती वेगळी आहे, आता आपल्याला अनेक गोष्टीशी संघर्ष करावा लागणार आहे। स्पर्धेचं युग असल्यामुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि टिकत असतानाच ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जसं सरांनी सांगितलं की जो कौम अपना इतिहास भूल जाए वो अपना भविष्य नहीं बना सकती, तर तीही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायची। कारण फक्त अपना अभी वक्त बदला आहे, अभी अपना रक्त नहीं बदला आहे, आपलं रक्त अजूनही तेच आहे। आपलं रक्त ही लोकांना सोबत घेऊन एक रयतेचं राज्य कसं निर्माण होईल, रयतेमध्ये चांगला संवाद कसा राहील आणि जिथं जिथं अन्याय होईल अत्याचार होईल तिथं तिथं राजपूत समाज त्या अन्यायाच्या विरुद्ध कसा लढा देईल हे आपल्या रक्तात आहे आणि जिथं जिथं अन्याय होतील अत्याचार होतील त्याच्या विरुद्ध कायम लढा देण्याचं आपलं रक्त असल्यामुळे आपण निश्चितच या सर्व गोष्टींमध्ये आपण सक्रिय सहभाग घेऊ समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या उत्थानासाठी आणि जे समाजात वंचित असतील दुर्लक्षित असतील त्यांना देखील मूळ प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी आपण सर्व जे तरुण असतील नवीन काही उत्करू उद्योजक असतील शेतकरी असतील त्या सर्वांनी पुढे येऊन जे समाजामध्ये दुर्लक्षित घटक आहेत जे वंचित घटक आहेत की ज्यांना कुठेतरी मदतीच्या हाताची गरज आहे अशा सर्वांना आपण सोबत घेऊन हातात हात घेऊन पतका अंतिम लक्ष नाही आहे सिंहासन चढते जाणं सब समाज को लिए साधने आगे आहे बढते जाणं अशा पद्धतीनं आपल्याला केवळ शासन करायचं नाही तर आपल्याला समाजाचं उत्थान करायचं आहे। समाजातल्या दुर्लक्षित वंचित घटकांचा अन्ना देखील न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। हीच महाराणा प्रतापांनी जी सर्व समाजांना सोबत घेऊन या देशामध्ये मुहूर्तमेळ घातली कारण जिजाऊ जेव्हा छत्रपतींना घडवत होत्या तेव्हा जिजाऊंनी महाराणा प्रतापांचा इतिहास आज छत्रपतींना शिकवला आणि महाराणा प्रतापांनी
आपण जर राजस्थानमध्ये गेला किंवा आपण इतिहासाची पानं जरी चाळली तर त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची तिथं मुहूर्तमेळ मेवाड स्वतंत्र करण्यासाठीची मुहूर्तमेळ त्यांनी घातली आणि तोच ध्यास पुढे छत्रपतींनी जिजाऊंच्या आशीर्वादाने तो पूर्ण केला। अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना आता समाजामध्ये मी जे बोललो की दुःखी कष्टी वंचित दुर्लक्षित असे जे घटक असतील त्यांना सोबत घेऊन पुन्हा समाजाचं उत्थान करायचं आहे, देशाचं उत्थान करायचं आहे, आपल्या देशाचं नाव लौकिक करायचं आहे। हीच खरी एक अभिवादन त्यानिमित्तानं आपण या जयंतीच्या निमित्तानं हा ध्यास घेऊन तिथून जावं। आज आपण ज्यांचा सत्कार केला आज सर PhD झालेले आहेत ही काही छोटी मोठी बाब नाही की PhD काही असं 10वी 12वीची किंवा BA MA ची डिग्री घेण्यासारखं नाही, त्याला खूप अभ्यास करावा लागतो। आज त्यांनी PhD प्रदान केलेली आहेत। किशोरदादा अनेक वर्ष झाले, आज योगायोग आजच्याच दिवशी ते सर्व्हिसला जॉईन झाले होते आणि आज आपण त्यांचा सत्कार केलेला म्हणजे हा एक योगायोग त्या निमित्तानं आहे। सचिन दादांनी देखील कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आपल्या इथं बसलेल्या प्रत्येकाने काही ना काही काम या कोरोना काळामध्ये केलेलं आहे। सरांनी देखील आयुष्याचे 30 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांनी एक पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच त्यांचं कार्य देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आपण सर्वांनी कोरोना काळामध्ये खूप मेहनत घेतली। आज कोरोना काळ हा अतिशय भयंकर असा आजार असल्यामुळे या काळामध्ये निश्चितच समाजात काही लोकांना मदतीची गरज होती आणि आपण सर्वांच्या माध्यमातून ती मदत केली। आम्ही खूप मदत केली, आम्ही प्रत्येक घरामध्ये आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या सुरुवातीला वाटल्या। प्रत्येक जे गरीब लोक होते की ज्यांना खाण्यापिण्याची देखील सोय नव्हती त्या लोकांना आम्ही किराणाचे किट सगळं धान्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। अनेक असे दातृत्ववान लोक आम्हाला मिळाले की त्यांनी ही मदत समाजामध्ये देणारे खूप लोक आहेत त्यांच्यापर्यंत फक्त आपण पोहोचलो पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून गरिबापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे अशा पद्धतीनं अनेक लोकांनी मदत केली। राजकीय क्षेत्रातील अनेक लोकांनी देखील मदत केली, सर्व पक्षीय लोकांनी मदत केली। माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून देखील आपण प्रत्येक जे वंचित लोक होते बाहेरून पायदळ जाणाऱ्या लोकांची भोजनांची व्यवस्था केली, दवाखान्यामध्ये जे ॲडमिट लोक होते त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली, किराणाचे किट वाटले। RSS संघाच्या माध्यमातून देखील आपण प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि असं अनेक सगळ्या सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, प्रशासकीय सगळे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्या सर्वांनी ज्यांच्या त्यांच्या परीने ह्या कोरोना काळामध्ये लोकांना मदत करण्याचं काम केलं आणि निश्चितच या कोरोनावर आपण ह्यामुळेच मात करू शकलो की अख्खा देश एक संघ उभा राहिला, नाहीतर बाकीच्या देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली। अशाही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, निश्चितच त्याच्यामुळेच आज कोरोनाशी बऱ्यापैकी अजून कोरोना संपलेला नाही, अजूनही आपल्याला काळजी घ्यायची आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण सर्वजण जर एकजुटीने लागलो आणि एकजुटीने काम करायचं असलं तर मग ती लढाई इतिहासातली असो का लढाई भविष्यातली असो निश्चितच महाराणा प्रतापांच्या त्या बलिदान आणि सेवा समर्पण हे जर आपण अंगीकारलं तर निश्चितच तीच खरी त्यांना एक विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचं समाजामध्ये होईल। पुन्हा एकदा आपल्याला महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण ज्यांचे सत्कार केले त्यांना खूप खूप त्यांचा अभिनंदन करतो, धन्यवाद। जयंतीनिमित्त समाजाला सर्वात अभिमानाची गोष्ट आहे की आपण जे बोलत आहात सर असतील, अरुण पाटील असतील, अक्षय असेल, जालम सिंग सारखा माणूस नवरात्र करत असतो काहीतरी जनसेवा आणि आपल्या सरांची जी शिक्षण म्हणजे रिटायर झाले, अक्षय पाटील सारखा आपले साहेब आहे, आपले सर PhD झाले, आपण एकदम छोटासा समाज असून आपण अतिशय प्रगतीवर आहोत, परंतु संघटित होणं फार महत्त्वाचे विषय आहे। आपले सचिन इथे आलेल्यानंतर चांगला एक मार्गदर्शन म्हणून आपल्याला लाभलेला आहे, त्यांचे अनुभव अतिशय चांगले आहे, आपण ते घेतलं पाहिजे। आपण या थोर नेत्याचे जर आपण गुण घेतले किंवा गुण तर काही घेऊ शकणार नाही, परंतु त्यांचा जो मागचा जो इतिहास आहे इतिहासावर जर पाऊल ठेवलं
म्हणजे प्रयत्न जरी केले, कारण आपला रक्तला दोष असा आहे की आपण सर्वधर्म धर्म समभाव म्हणजे इतर सगळ्या समाजाला घेऊन चालण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे, कारण आपण छोटा समाज असल्यामुळे बिल्ला असेल, माळी असेल, कोळी असेल, राठोड असेल, मराठा असेल, सगळ्यांना घेऊन चालण्याची आपल्यामध्ये एक वृत्ती आहे आणि आपला विचारधारा ती आहे, कारण आपण लढवे लोक आहात, लढवे असल्यामुळे आपल्याला एवढा मोठा इतिहास आहे, इतिहासाची पुनरावृत्ती करायचं आपलं काम पुढे आहे आणि पक्षपात कोणत्याही पक्षात कोणीही काही करो, कोणीही काम करो, जशी वेळ येईल तसं आपण वागलं पाहिजे, राजकारण घरातल्या बाहेर कार्यक्रमामध्ये बाहेर ठेवायचं थोडा आणि नंतर आपण एकत्र लावलं पाहिजे, इतर जे लोक आहेत त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे ते शिकलं पाहिजे, कोरोनासारख्या महामारीमध्ये कोणाचा ना कोणाचा खाईचा वाटा असेल, कोणी कोणी काहीतरी केलं, आमच्या सारखे छोट्या कार्यकर्त्यांनी आमच्या इंदिरावास असेल, शासननगर असेल, विराटी असेल, इकडे एकलव्य नगर आहे, बोधरोडवरती कीट वाटण्याचा प्रयत्नने आमच्या आमच्या परीने केलं, तिच्यामध्ये तुमच्या आगे सिहाचा वाटा होता, कोणाचा ना कोणाचा काही ना काही असल्याविषयी पण ते करू शकत नसतं, तर मी पण कुठं करू नये, सगळ्यांनी आपण एकत्रित व्हावं, या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवर JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.